नमस्कार, ज्योतिष किचन रेसिपी मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज मी अगदी जाळीदार असा खमण ढोकळा बनवणार आहे। सकाळ असो व संध्याकाळ नाश्त्याला काय बनवायचं याचा प्रश्न नेहमीच आपल्याला पडलेला असतो। तर अशा पद्धतीने ढोकळा नक्की करून बघा, तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही। हॉटेलमधून जसा ढोकळा विकत आणतो अगदी त्याच्यासारखीच याची टेस्ट लागते। तर आज आपण डाळ तांदळाचा ढोकळा बनवणार आहे। तर त्यासाठी इथे एक वाटी चना डाळ घेतली आहे। आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे। आता ही डाळ आणि तांदूळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बुडेल एवढं पाणी घालायचं आणि झाकून 7-8 तासासाठी भिजत ठेवायचं। आता आपण झाकण काढून बघूया। तर हे बघा, डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत। तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। तर आता मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये डाळ आणि तांदूळ घालून घेऊया। सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। आता या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी कमी घेतल्यात। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आले 1/2 इंच घेतले, 2 चमचे दही घेतले। दही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचे साखर घ्यायची आहे। आता यामध्ये 1/2 चमचा निंबू सत्व घालायचे, याला सायट्रिक ॲसिड देखील म्हणतो। हे तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये मिळेल। आता चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल टाकून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। तेल टाकल्यामुळे ढोकळा हा कोरडा होत नाही, एकदम मऊ होतो। तर हे बघा, आता आपलं हे वाटून झालेलं आहे। आता हे मिश्रण मिक्सरला छान बारीक केले। आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता काढल्यानंतर 1/2 चमचा हळद घालायची आणि हे मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही मिक्स कराल तेवढा तुमचा ढोकळा एकदम छान फुगेल आणि रिॲक्शन देखील होणार नाही। आता हे मिश्रण मी 1-2 मिनटं हलवून घेतले आणि हलवून झाल्यानंतर हे मिश्रण 5-10 मिनटासाठी बाजूला ठेवून देतोय। तर ढोकळा वाफवण्यासाठी तुम्ही स्टीमर किंवा इडलीचे भांडे देखील वापरू शकता। तर हा ढोकळा मी कढईमध्ये वाफवणार आहे। तर कढई गॅसवर ठेवायची व कढईमध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं। आता कढईमध्ये स्टँड ठेवायचंय। तर कढईमध्ये 1/2 लिंबू टाकून घ्यायचा, म्हणजे कढई आपली काळी होणार नाही। आता ढोकळा वाफून घेऊया। तर त्यासाठी इथे हे बघा एवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी बॅटरची। जर तुम्हाला वाटलेच घट्ट तर तुम्ही पाणी ॲड करू शकता। आता या सर्व मिश्रणामध्ये 1 चमचा इनो घालायचा। आता इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि लगेचच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इनो हा बॅटरमध्ये पूर्णपणे मिक्स झाला पाहिजे, त्यामुळे छान असं हलवून घ्या आणि लगेचच हा ढोकळा बेक करण्यासाठी ठेवायचा। तर त्यासाठी इथे मी केकचा टिन घेतला आहे। जर तुमच्याकडे साधा कुकरचा डब्बा जरी असेल तरी चालेल। फक्त बॅटर टाकायच्या आधी डब्याला किंवा टिनला तेल लावून घ्या। आता ह्या टिनमध्ये बॅटर जास्त घ्यायचं नाही, कारण ढोकळा हा आपला फुगतो। आता हा टीन लगेचच वाफवायला ठेवायचा। आता कढईवर झाकण ठेवून हा मीडियम गॅसवर 15 मिनटासाठी बेक करून घेऊया। 15 मिनटानंतर हा ढोकळा शिजलाय का नाही तो एका टूथपिकच्या साह्याने चेक करून बघायचा। तर हा ढोकळा व्यवस्थित असा बेक झालाय आणि हा थंड करायला ठेवायचा आहे। तर आता हा ढोकळा थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने कड्या त्याच्या मोकळ्या करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता बघा, ढोकळा हा इझी निघतो। आपण टिनला तेल लावलं होतं त्यामुळे पटकन निघायला मदत होते। आता बघा, आपल्या ढोकळ्याला मस्त अशी जाळी आली आहे आणि परफेक्ट असा ढोकळा तयार झाला आहे। तर आता या ढोकळ्याचे आवडीनुसार छोटे किंवा मोठे काप करून घ्यायचे। आता ढोकळ्याला तडका देऊन घेऊया। तर त्यासाठी आपण तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालूया आणि त्यामध्ये आवडीनुसार मोहरी घालूया। आता या मोहरीला आधी तडतडून द्यायचं आणि मग त्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्या। तर आता हे तेलामध्ये थोडे परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आवडीनुसार पाणी घालायचं आहे। तर तुम्ही हे पाणी कमी किंवा जास्त करू शकता। तर त्यामध्ये
एक चमचा साखर टाकायची. जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता, पण साखरेमुळे ढोकळा हा तिखट गोड लागतो, त्यामुळे ढोकळ्याला खूप छान टेस्ट येते. आता याला थोडी उकळी आली की गॅस बंद करून हे पाणी ढोकळ्यावर टाकून घेऊ. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, पण पाणी टाकल्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत असा ढोकळा तयार होतो. आता शेवटी कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा केस देखील घालू शकता. तर बघा, ढोकळा हा एकदम छान दिसतोय आणि चवीला तर खूपच मस्त लागतो. तर बघा, आपला ढोकळा हा एकदम मऊ झालाय आणि एकदम स्पॉन्जी झालाय. तुम्हाला तोडून दाखवते. कुठेही आपल्या ढोकळ्याला रिएक्शन झालेली नाही किंवा चिकट झालेलं नाही. फोडणीचं जे पाणी आहे ते आतपर्यंत मुरलेलं आहे. तर एकदम जाळीदार असा ढोकळा तयार झाला आहे. एकदम छान अशी जाळी आली आहे. तर तुम्ही हा ढोकळा मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. मुले देखील आवडीने खातील. जर तुम्ही हा ढोकळा याच पद्धतीने बनवला तर तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने डाळ तांदळाचा ढोकळा बनवून बघा. आणि आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी फ्रीमध्ये पाहण्यासाठी ज्योतिष किचन रेसिपी मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन रेसिपींचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.